सध्या सर्वत्र IPL T20 क्रिकेट स्पर्धांचं फीवर पाहायला मिळतंय. फुटबॉल पंढरी अशी ओळख असणाऱ्या कोल्हापुरात देखील IPL T20 स्पर्धा पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यंदा कोल्हापुरातील क्रिकेटप्रेमींनी कोणत्या खेळाडूला आणि कोणत्या संघाला सपोर्ट केलाय याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी पूजा नायकवडे यांनी. सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये एक वेगळा माहोल पसरलेला आहे, कारण आहे IPL सुरू झाले आणि IPL सुरू झालं की जगभरात वेगळं वातावरण असतं. प्रत्येक जण आपापल्या टीमला आणि आपापल्या आवडत्या प्लेअरला सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यातून जास्तीत जास्त मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स ह्या ज्या दोन टीम आहेत त्यांचे जास्त चाहते आपल्याला पाहायला मिळतात. आपण आज कोल्हापूरकरांच्या IPL संदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. ते कोणत्या टीमला सपोर्ट करतात आणि कोणत्या प्लेअरला सपोर्ट करतात, चला जाणून घेऊयात. कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना हा क्रिकेट टूर्नामेंटसाठी फेमस आहे आणि याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आज आपल्यासोबत आहेत. सर, आता IPL सुरू झालंय, कोणत्या टीमला सपोर्ट करता? मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सला सपोर्ट, काय कारण आहे मुंबई इंडियन्सला सपोर्ट करायचं, काय सांगा? नाही, मुंबई इंडियन्समधील जे खेळाडू आहेत ते सगळे आमचे फॅन आहेत, म्हणजे चांगले खेळाडू आहेत आणि शेवटी महाराष्ट्राचा मुंबई इंडियन्स, म्हणून मुंबई इंडियन्सचा मी फॅन आहे. ते महाराष्ट्रावर प्रेम करतात आणि त्यामुळे ते मुंबई इंडियन्सचे फॅन आहेत. उपाध्यक्षांकडून जाणून घेऊयात ते नेमकं कोणत्या टीमला सपोर्ट करतात. सर, कोणत्या टीमला सपोर्ट करतात? चेन्नई सुपर किंग्स. चेन्नई सुपर किंग्सला का सपोर्ट करतात, तुम्ही काय सांगाल? एकतर धोनी मेन अट्रॅक्शन, की ज्यानं भारतीय क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, तसंच त्यानं चेन्नई सुपर किंग्सची टीमसुद्धा IPLमध्ये खूप वेगळ्या उंचीवर आणि वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट केली आणि त्यामुळे चेन्नई सुपर किंगला मी सपोर्ट करतो. एकाच जिमखान्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एक सपोर्ट करतायत मुंबई इंडियन्सला तर दुसरे सपोर्ट करतायत चेन्नई सुपर किंग्सला. बघूयात जीत कोणाची होते. बँगलोर जास्त आवडतं, कारण काय माहिती का, कोहली लहानपणापासून खेळतोय आणि ग्राउंड रूल असं काय म्हणजे त्याचं चुकीचं मला काही वाटत नाही, त्यामुळे जास्त त्या खेळाडूवर माझं प्रेम आहे आणि मला सगळ्यात टीम आवडतात. आणि जे कोल्हापूरातून पहिल्यांदा पोरगं येते आणि परफॉर्मन्स करते त्याचं तर मला म्हणजे दोन दिवस काही विसर पडत नाही, खरं सांगतो तुम्हाला. आणि नकोच्या वेळेला मला रात्रीचं म्हणजे झोप वगैरे येते, पण ज्यावेळेला IPL चालू असेल आणि शेवटची ओव्हर असेल त्यावेळेला तर काय मी कधी झोपत नाही बघा, म्हणजे आणि त्यामुळं मॅच जरी एकला संपली तर तासभर तरी नंतर मी जागच असतो. आणि मला जास्तीत जास्त विराट कोहलीसारखे खेळाडू खूप म्हणजे खूप आवडतात. त्याचा म्हणजे कसा, विराट कोहलीचा जो परफॉर्मन्स आहे ना प्रत्येक मॅचमध्ये सारखा आहे, म्हणजे 2020 असू दे, कसोटी असू दे, वन डे असू दे. आणि मला वाटत नाही की त्या प्लेअरनं वयसुद्धा कमी केलेलं वाटत नाही. मला सगळ्यात वाईट वाटतं आहे एखाद्या पोरानं जर वय कमी केलं तर कमीत कमी 3-4 पोरांचं नुकसान होतं आणि त्या पोर ज्यांनी वय कमी केलं त्यांचं शाळेसुद्धा नुकसान होतं आणि अशी बरीच पोरं वय कमी होतं असं होता का म्हणा. खेळ आहे ना, ह्या खेळाडूनच दृष्टिकोनातून बघितला पाहिजे, म्हणजे कोणी करायला ना. आणि तर असे बरेच खेळाडू खेड्यातनं म्हणजे असे खूप जातील बाहेर, कारण काय खेड्यातल्या मुलातनी जे टॅलेंट असतं ते शहरातल्या मुलातनी नाही, ते दिसायला गुपगुपीत असतात, पण खेड्यातल्या मुलातनी म्हणजे हाडातले जे गुण असतात ते शहरातल्या मुलांना दिसून येत नाहीत. आणि जर खेळायचं असेल तर हाडातले जे गुण आहेत ते दिसून येतात बाहेरपर्यंत, मासातले गुण दिसत नाहीत. थँक्यू. माझ्या आवडती टीम मुंबई आहे, कारण आम्ही भारतात राहतोय त्यामुळे आम्हाने पण आमच्या देशाचा हे आहे, त्यामुळे रोहित शर्मा आणि माझ्या मुलग्याचा आवडता प्लेअर हार्दिक पांड्या आहे, त्यामुळे त्याला चेन्नई ही आपली काय ह्यांची गुजरात ती आवडते. इथे काही मुली आहेत ज्या खेळाडू आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात त्यांना कोणते कोणत्या टीमला सपोर्ट करतात. कोणत्या टीमला सपोर्ट करतेस IPL मधल्या? मुंबई इंडियन्स. तू कोणते करतेस? चेन्नई सुपर किंग. चेन्नई सुपर किंग्सला सपोर्ट करते, का करते चेन्नईला सपोर्ट? त्यात माझा आवडता प्लेअर MS धोनी आहे. तू का करतेस मुंबई इंडियन्स? रोहित शर्मा आणि याच्या मागच्या 5 ट्रॉफी IPLच्या मुंबई इंडियन्स कडे आहेत. काय वाटतं दोघींच्या कुणाची टीम जिंकणार, काय वाटतं? मुंबई इंडियन्स जिंकणार, चेन्नई जिंकणार. शाहूपुरी जिमखानाचे कोच आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारूयात ते कोणत्या टीमला सपोर्ट करतात. सर, कोणत्या टीमला सपोर्ट करतात? चेन्नई सुपर किंग्स. चेन्नईलाच का करता? MS धोनी. MS धोनीमुळे. मग आता काही जण म्हणतात की आम्ही मुंबई इंडियन्सला करतो कारण आमची महाराष्ट्राची टीम आहे, तर त्यावर तुमचं काय मत आहे? प्रत्येकाची आवड वेगळी असते, प्रत्येकाचा एक आयकॉन प्लेअर असतो, त्या पद्धतीने ते आपल्याला सपोर्ट करतात. यावेळेला माही मारेल का बाजी, काय वाटते, काय सांगा? काही सांगता येत नाही, प्रत्येक टीम टफ आहेत, जे चांगला परफॉर्मन्स करतील तेच विन होणार. तुम्हाला काय वाटतं ट्रॉफी कोण जिंकेल यावेळेला? गुजरात टायटन्स. गुजरात टायटन्स. आपण मगापासून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स वर बोलत होतो, हे म्हणतात गुजरात टायटन्स, काय कारण आहे? हार्दिक पांड्या, मागच्या वेळी कॅप्टनशिप चांगली गेली. यांचं मत आहे हार्दिक पांड्या आहे, त्यामुळे फिनिशिंग एक चांगला आहे त्यांचा टीमचा.
लोकांना गुजरात टाइटन्स वर विश्वास आहे कारण त्यामध्ये हार्दिक पांड्या आहे, काही लोकांना मुंबई इंडियन्स कारण त्यात रोहित शर्मा आहे आणि महाराष्ट्राची टीम आहे, काही लोकांना माही असल्यामुळे चेन्नई सुपर किंग्स, तर काही लोकांना विराट कोहलीमुळे बेंगलोरची टीम आवडते. एक गोष्ट यातून जाणवते की आपले जे प्लेयर्स आहेत त्या प्लेयर्सनुसारच त्यांना वेगवेगळ्या टीम्स आवडतात. आता प्रतीक्षा आहे ती पाहण्याची की यावेळची आय पी एलची ट्रॉफी मिळते कोणाला. स्पीड न्यूजसाठी पूजा नाईकवाडेसह ओमकार. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.